मित्रांनो, रॉयल फार्मर्स या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ब्रिंजल म्हणजेच वांगी या पिकावरील नियोजन कसे करावे ते बघूया. मित्रांनो, हा प्लॉट मॅक्झिमम 15 दिवस पूर्ण झालेला आहे. या वांगीची लागवड आपण 2.5x1 वरती केलेली आहे. मित्रांनो, वांगीच्या लागवडीनंतर 4 दिवसांनी एक स्प्रे करावा. झाडावरती जे डिसीज आहे ते बघून व सोबत कोणतेही PGR म्हणजेच टॉनिक घेऊन स्प्रे करावा. व 6व्या दिवशी 15 15 15 हे रासायनिक खत घेऊन व सोबत खतामध्ये फर्टेरा ही बॅग एकरी 4 किलो वापरावे व सोबत ग्रॅन्युल किंवा मायक्रोन्यूट्रन टाकावे. फर्टेरामुळे झाडाला उधळी लागत नाही व नंतर 10व्या दिवशी एक ड्रिंचिंग करावे. त्यामध्ये क्लोरो 50% 50 ml व ह्युमिक 98% ते सुद्धा 50 ग्राम व ब्लू कॉपर 50 ग्राम. ड्रिंचिंगमुळे झाडाची मूळ कूज होत नाही व पांढऱ्या मुळाची वाढ होते व जमिनीतील बुरशीचा नाश होतो. व नंतर 12व्या दिवशी झाडावरती डिसीज बघून फवारणी करावी. जसे झाडावरती पांढरी माशी असेल तर ॲसेटामाप्राईड किंवा लॅनो हे वापरावे व झाडावरती थ्रिप्स असेल तर सुपर स्ट्राँग किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन हे वापरावे व सोबत PGR म्हणजेच टॉनिक हे घेऊन फवारणी करावी. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा व आमच्या रॉयल फार्मर्स या चॅनलला सबस्क्राईब करा.